असं आहे की काल माननीय जे आपले सचिव आहेत, मुख्य सचिव श्री सीताराम कुंटे यांनी जो रिपोर्ट दाखल केला आहे, मी सीताराम कुंटेंना अनेक वर्षापासून ओळखतो, ते सरळ मार्गी अधिकारी आहेत, त्यामुळे असा रिपोर्ट ते तयार करतील असं मला वाटत नाही. माझं तर मत आहे की हा रिपोर्ट हा श्री जितेंद्र आव्हाड किंवा नवाब मलिक यांनी तयार केला आणि कुंटे साहेबांनी केवळ त्याच्यावर सही केली आहे. याचं कारण सांगतो, रिपोर्टमध्ये इतकी फॅलसी आहे, इतक्या चुकीच्या गोष्टी या रिपोर्टमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पहिली गोष्ट, त्यात असं सांगण्यात आलेलं आहे की नॅशनल सिक्युरिटीचा मुद्दा असला तरच अशा प्रकारचं टॅपिंग करता येतं. परमिशन मागितली होती असं सांगितलं आहे, पण ते नॅशनल सिक्युरिटीचा मुद्दा नव्हता, हे अतिशय चुकीचं आहे. जाणीवपूर्वक कशा कशाला परमिशन दिली जाते याची शेवटची ओळ गाळून या रिपोर्टमध्ये टाकण्यात आली, आणि शेवटची ओळ अशी आहे की त्या ठिकाणी इन्साइटमेंट ऑफ कमिशन ऑफ ऑफेन्स, म्हणजे कुठलाही ऑफेन्स होणार आहे असं जर वाटलं तर टेलिफोन टॅपिंग करता येतं. ACBला, अँटी करप्शन ब्युरोला टॅपिंगची जी काही अधिकार दिले आहेत ते याकरताच दिलेले आहेत की जर करप्शन होतं आहे आणि त्यातनं ऑफेन्स होणार आहे असं माहिती असलं तर अशा प्रकारचं टॅपिंग करता येतं. त्यामुळे जाणीवपूर्वक चुकीचं केवळ सोयीचं हे त्याच्यामध्ये कोट केलं आहे.